नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण जर नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण करून बाहेर पडला असाल, किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं ग्रॅज्युएशन सुरू असेल, किंवा अगदी जे विद्यार्थी इयत्ता 11वी 12वी नंतरच राज्यसेवा परीक्षेसंदर्भात उत्सुक असतील, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण आजचं सेशन घेऊन आलेलो आहे. आणि ह्या आपल्या आजच्या सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत की राज्यसेवा परीक्षा जी 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची होणार आहे, तर त्या MPSC 2025 या परीक्षेचं स्वरूप कसं असेल. आणि मित्रांनो, हे परीक्षेचं स्वरूप समजून घेणं हेच आपल्या तयारीच्या संदर्भातलं पहिलं महत्त्वाचं पाऊल असू शकतं, किंबहुना ते आहेच. कारण लक्षात घ्या, आपल्या प्रत्येकाला या स्पर्धेच्या युगामध्ये कॉम्पिटेटिव्ह राहणं फार महत्त्वाचं आहे. सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धा कुठे नाही आहे. लक्षात घ्या, तुमची नीटची एक्झाम स्पर्धा आहे, तुमची JEEची एक्झाम स्पर्धा आहे, सिव्हिल सर्व्हिसेस स्पर्धा आहे, मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे तिथे स्पर्धा आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आज स्पर्धेला सामोरं जायचं आहे. मग या स्पर्धेला सामोरं जात असताना आपल्यामध्ये आपल्या स्वतःमध्ये जे सर्टन स्किल्स रिक्वायर्ड असतात किंवा जे डेव्हलप व्हायला हवे असतात ते कोणते, कशा प्रकारचे, हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पण त्याच्यापूर्वी सर्वात पहिलं पाऊल काय असेल, तर त्या परीक्षेला समजून घेणं. ती परीक्षा कशा प्रकारची आहे, त्या परीक्षेच्या माझ्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत, हे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की विद्यार्थी या प्रकारची कुठलीही तयारी न करता, हा मला व्हायचंय सिव्हिल सर्व्हंट, मला व्हायचंय MBBS डॉक्टर, मला जायचंय IIT मध्ये, अरे हो, पण जायचंय तर लगेच त्या ठिकाणी तयारी सुरू नको करूस. कारण जर आपण कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी न करता जर आपण प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये उतरलो, तर निश्चित आहे आपल्याला अपयशच येतं. आणि हे जे अपयश आहे, त्या अपयशापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल किंवा या अपयशापासून आपल्याला थोडंसं त्याला प्रतिबंध करायचं असेल, तर मित्रांनो, आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये काय करावं लागेल, कुठलीही असू द्या, पहिल्याच प्रयत्नामध्ये जर तुम्हाला या प्रकारचं यश हवं असेल, तर या पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळवण्यासाठी सुरुवात करावी लागते ती त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे हे समजून घेण्यापासून. जोपर्यंत जर समजा तुम्हाला एखादा खेळ खेळायचा आहे, आता बघा, समाजामध्ये खेळ अनेक प्रकारचे उपलब्ध आहेत, मध्ये क्रिकेट असेल, कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असेल, पण ते कोणता खेळायचा हे याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे की नाही. समजा एखाद्याला वाटलं की मला क्रिकेट खेळायचं, तो खेळू शकतो. एखाद्याला वाटलं मी कबड्डी खेळ, काय अडचण नाही आहे. पण एकदा का तू तुझा खेळ निवडलास की त्यानंतर मात्र त्याचे सर्टन काही रूल्स आहेत ना. हे क्रिकेट आहे तर क्रिकेटमध्ये आपल्याला बॅटनेच बॉलला मारावं लागेल, बरोबर आहे. व्हॉलीबॉल असेल तर तिथे हातानेच बॉलला मारावं लागेल, दोघांची एकमेकां ठिकाणी सरमिसळ करून चालणार नाही. क्रिकेटमध्ये असं नाही म्हणणार, नाही बॉल घेतो आता आणि फेकतो बाहेर, असं नाही चालणार. त्याचे सर्टन रूल्स आहेत, त्याचे रेग्युलेशन्स आहेत, त्याचे सर्टन प्रिन्सिपल्स आहेत, ते समजून घ्यावे लागतील. हे समजून घेणं हेच खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी अत्यंत पहिली पायरी असणार आहे. आणि मित्रांनो, म्हणून काय होतं बघा की कुठल्याही परीक्षेच्या तयारी संदर्भात 4 टप्पे येतात. जो पहिला टप्पा आहे तो म्हणजे त्या परीक्षेचं स्वरूप समजून घेणं, जसं की या ठिकाणी राज्यसेवेचं स्वरूप आणि तिची संरचना समजून घेणं हा पहिला टप्पा असेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये मग आपल्याला त्या परीक्षेच्या अभ्यासक्रमाकडे जावं लागेल. तो सिलॅबस काय आहे, कुठले कुठले पेपर त्याच्यामध्ये आहेत, कुठले कुठले विषय त्यामध्ये आहेत, कुठल्या विषयाला कशा प्रकारचं वेटेज आहे, हे सगळं आपल्याला त्यामध्ये अभ्यासावं लागेल. कारण जसा अभ्यासक्रम म्हणजे काही सगळं त्या विषयातलं असतं असं नाही, तर काही महत्त्वाचे मुद्दे आयोगाद्वारे त्या त्या ठिकाणी दिलेले असतात, ते तुम्हाला माहिती असायला हवे. आणि आयोग सहसा त्या अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जात नाही, म्हणून तो दुसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा जो आहे तो म्हणजे प्रश्नपत्रिका. किमान 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण पाठीमागे जाणं आणि त्या अभ्यासणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आता जरी आपण समजा MPSC 2025 पासूनच्या जे काही प्रश्नपत्रिका आपण बघितल्या तर ते पहिली असतील, त्याला काही कुठल्या उपलब्ध नाही आहेत, पण आहेत. UPSC च्या आपण पाठीमागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या ठिकाणी रेफरन्स म्हणून पाहू शकतो. आणि मग शेवटचा टप्पा काय येतो, प्रत्यक्ष तयारीचा. म्हणजेच बघा, पहिल्यांदा संरचना समजून घ्या, स्वरूप समजून घ्या, अभ्यासक्रम वाचा,
प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा आणि मग शेवटी काय करायचं आपल्याला प्रत्यक्ष तयारीला सुरुवात करायचं. आपण आजच्या ह्या सेशनमध्ये या मुद्द्यावरती फोकस करणार आहोत की नक्की राज्यसभेचं स्वरूप काय आहे आणि यानंतरचे सर्व टप्पे जे आहेत ते माझे सहकारी उद्यापासून ज्या पद्धतीने त्यांचे सेशन्स आहेत तर ते त्या ठिकाणी लाईव्ह होणारच आहेत. तर सुरुवात करूयात आपल्या या संरचनेला की नक्की या परीक्षेची संरचना कशी आहे, याचं स्वरूप कसं आहे. ओके चला मित्रांनो, एकूण राज्यसेवा 2025 मध्ये सुद्धा तीन टप्प्यामध्ये घेतली जाईल. ओके, पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे पूर्वपरीक्षेचा, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा. आता ह्या पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा मित्रांनो 400 गुण असणार आहेत, त्या दोन पेपर असतात, मी पुढे सांगेन. राज्यसेवेमध्ये, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये जे विद्यार्थी एक्झाम देतील त्या एक्झाम दिल्यानंतर ज्या काही त्या वर्षी जागा असतील उपलब्ध, म्हणजे समजा 2025 साली MPSC ची जाहिरात आली आणि ती आहे समजा 300 पदांकरिता, तर त्याच्या जवळपास 16 पट आरक्षणाचे वगैरे इतर तिकडे सगळे नियम लक्षात घेऊन 16 पट त्या ठिकाणी विद्यार्थी काय होतात, मुख्य परीक्षेला त्या ठिकाणी अपेअर होतात. म्हणजे पूर्वपरीक्षेमधून 300 × 16 या पद्धतीने जवळपास 5000 विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरतील. आता पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाला की मग मुख्य परीक्षा, मुख्य परीक्षा असेल 1750 गुणांची मुख्य परीक्षा असेल आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. ही परीक्षा वर्णनात्मक असेल 2025 पासून आणि त्यात लिहिण्याचं कौशल्य त्या ठिकाणी तुम्हाला आत्मसात करावं लागेल. आणि ह्या मुख्य परीक्षेमध्ये जे विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने गुण मिळवतील अशा मुख्य परीक्षेमध्ये अपियर झालेल्या 5000 विद्यार्थ्यांपैकी आपल्या जागा किती आहेत, 300. तर मुलाखतीला 3 पट विद्यार्थी बोलवतात जनरली, तर 300 × 3 900 विद्यार्थी जवळपास काय होतील, मुलाखतीला पात्र ठरतील. आणि मग मुलाखत त्यांची घेण्यात येईल, मुलाखतीमध्ये मार्क्स असतील जवळपास 275 गुणांचे. आणि अशा रीतीने मित्रांनो फायनल रिझल्ट जो लागेल तो म्हणजे तुमची मुख्य परीक्षा आणि मुलाखत, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोघांच्या एकत्रित गुणांच्या आधारावर तुमचं मेरिट लिस्ट असेल. आणि ह्या मेरिट लिस्टमध्ये मग जे पहिले 300 विद्यार्थी असतील रँकिंगमध्ये त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय असेल, पद अलॉट केलं जाईल, पद त्या ठिकाणी शिफारस केली जाईल की अरे हां हा विद्यार्थी उपजिल्हाधिकारी पदासाठी आहे तर हा विद्यार्थी DYSP पदासाठी पात्र ठरलेला आहे. आणि मग त्यानुसार तुम्हाला तिथे तुमचं जे ड्रीम आहे ते पूर्ण करता येईल. म्हणजे असे तीन टप्पे असतील 2025 परीक्षेचे सुद्धा. आता यातला प्रत्येक टप्पा आपण स्वतंत्रपणे पाहूया, तो म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षा. बघा या वर्षापासून राज्यसेवा पूर्वपरीक्षा असं नाव न देता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्याला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा असं म्हटलेलं आहे. कारण या संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये राज्यसेवेसाठी, इंजिनिअरिंग सेवेसाठी, ॲग्रिकल्चरल सर्व्हिससाठी अशा वेगवेगळ्या परीक्षांच्या एकत्रित पूर्वपरीक्षा घेण्यात येतात. म्हणजे जर समजा तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी आहे आणि त्याला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी तयारी करायची आहे किंवा एखाद्याला महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिससाठी तयारी करायची आहे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांची सुद्धा पूर्वपरीक्षा ही याच ठिकाणी एकत्र पार पाडण्यात येणार आहे आणि म्हणून ती झाली संयुक्त. आता आपली जी 2025 जी पूर्वपरीक्षा असेल तिचं नावसुद्धा जवळपास अशाच प्रकारचं असेल, संयुक्त पूर्वपरीक्षा. मग ह्या पूर्वपरीक्षेचं स्वरूप कसं असेल तर पहा मित्रांनो, यामध्ये दोन पेपर असतात. पहिला पेपर असतो तो अनिवार्य असतो जो GS असतो आणि दुसरा पेपर जो आहे तो अर्हताकारी असतो तो CSAT असतो. हां CSAT पेपर असतो. पहिला पेपर त्यालाही 200 गुण, दुसरा पेपर त्यालाही 200 गुण. कालावधी 2 तास, यालाही 2 तास. आणि प्रश्न विचारण्याचा दर्जा कुठला असेल तर GS मात्र पदवी असेल ग्रॅज्युएशनपर्यंतचा, मात्र CSAT काही वेगवेगळे त्यामध्ये घटक आहेत मी तुम्हाला पुढे सांगतोच. त्यामध्ये पदवी स्तर असेल, 10वीचा स्तर असेल, परत 10वी व 12वीचा स्तर असेल. सो असं म्हणूया 10वी ते 25वीपर्यंतचा दर्जा हा CSAT त्या ठिकाणी असतो. तर हे काय आहे मी पुढे सांगेन तुम्हाला. तुमची जी प्रश्नपत्रिका असते पूर्वपरीक्षेची ती मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये असते आणि त्याचबरोबर ह्याचं जे स्वरूप असेल ते वस्तुनिष्ठ असेल. म्हणजे हे लक्षात घ्या की 2025 तुमची जेव्हा पूर्वपरीक्षा होईल तर ती वस्तुनिष्ठ स्वरूपाचीच असेल, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप, म्हणजेच MCQ त्यामध्ये असतील,
मल्टिपल चॉईस बेस्ड क्वेश्चन्स असं ते स्वरूप असेल. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर आता पेपर पहिला बघा यातला, म्हणजे पूर्व परीक्षेमधला पेपर पहिला. सामान्य अध्ययन त्याला म्हणतात, जनरल स्टडीज म्हणतात. या पूर्व परीक्षेमधला जो पहिला पेपर आहे त्यामध्ये हे सगळे विषय त्यामध्ये समाविष्ट आहेत. जसं की पहिला तुम्हाला आहे तो म्हणजे चालू घडामोडी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या चालू घडामोडी त्यामध्ये असतील. दुसरं असेल इतिहास, जो प्रामुख्याने भारताचा इतिहास असेल, महाराष्ट्र त्याला विशेष संदर्भ असेल. तिसरं असेल तो म्हणजे भूगोल, जो पुन्हा एकदा महाराष्ट्र, भारत आणि जग अशा तिन्ही स्तरावरचा असेल. चौथा तो म्हणजे राज्यशास्त्र व प्रशासन, म्हणजेच इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, ह्या दोघांचा समावेश त्यामध्ये असेल. पुढचा विषय आहे तो म्हणजे इकॉनॉमीचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक व सामाजिक विकास याच्यावरती फोकस असेल. आणि त्यानंतर असेल सामान्य विज्ञान. बघा, पूर्व परीक्षेमध्ये सामान्य विज्ञानच महत्त्वाचं असतं, टेक्नॉलॉजी फारसे विचारलं जात नाही. आणि सातवा आहे ते म्हणजे पर्यावरण व पारिस्थितिकी. सो अशा सात वेगवेगळ्या विषयांचा समावेश असेल तुमच्या पूर्व परीक्षेमधल्या पेपर वनमध्ये. पूर्व परीक्षा हे बघा, या ठिकाणी पेपर वनमध्ये तुमच्या अशा जवळपास सात विषयांचा समावेश असेल. याच्यावरती तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील. लक्षात घ्या, प्रश्न किती आहेत? 100. प्रत्येक प्रश्नाला गुण किती आहेत? तर 2. अशा रीतीने काय होईल तर ती 200 मार्कांची परीक्षा असेल. आणि तुम्हाला वेळ किती असेल? तर 2 तास असा तो तुम्हाला वेळ असेल. आणि प्रश्नपत्रिका इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही स्वरूपातली असेल. तर ही तुमची पूर्व परीक्षेतला पेपर पहिला. आता दुसरा पेपर पहा. दुसरा पेपर ज्याला म्हणतात सिसॅट, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, सिसॅट. याच्या अंतर्गत तुम्ही जेव्हा अधिकारी बनू पाहत आहात तर तुमच्याकडे अधिकाऱ्यांचे गुण आहेत का तुमच्याकडे, हे पाहण्यासाठी म्हणून हा पेपर असतो. हा पेपर दुसरा आहे पूर्व परीक्षेतला. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत. आणि याच्यामध्ये काय काय असणार आहे, काय काय तपासतात, तर जसं बघा आकलन. आकलन तपासण्यासाठी तुम्हाला विचारले जातात पॅरेग्राफ, पॅरेग्राफ देतात आणि त्याच्याखाली प्रश्न असतात. दुसरं संवाद कौशल्यासह, कारण अधिकारी झाल्यानंतर काम करवून घ्यायचं आहे, स्वतः पळायचं नाही आहे, हे पळायचं स्वतःही, पण जास्तीत जास्त तुम्हाला इतरांकडून काम करून घ्यायचं आहे. आणि ते काम करून घेण्यासाठी तुमच्या कॉम्प्रेन्स जे काही इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल आहे ते अतिशय उत्तम पाहिजे. त्यानंतर तर्कशुद्ध तर्क, लॉजिक, त्यानंतर ॲनालिटिकल ॲबिलिटी हे तुमच्याकडे असली पाहिजे, आहे का हेही तपासलं जाईल. निर्णयक्षमता, जवळपास 5 ते 6 प्रश्न असतात डिसिजन मेकिंगवरती. सिच्युएशन देतात तुम्हाला की जर समजा अचानकपणे तुम्ही तिथे पोलीस स्टेशनमध्ये आहात आणि तुम्हाला अचानकपणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठा जबाब हिंसक बनलेला आहे, तुम्ही काय कराल, अशा पद्धतीने तुम्हाला निर्णय घ्यायला होतात. सर्वसाधारण मानसिक क्षमता, त्यानंतर अंकगणित, ठीक आहे, ह्या दोन्हीमध्ये काय होतं आपल्याला जनरल रिझनिंग, मेंटल ॲबिलिटी, अरिथमॅटिक याच्यावरती आधारित जवळपास 25 प्रश्न विचारले जातात. त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा असतो. आणि मराठी व इंग्रजी भाषा या संदर्भात तुमचं आकलन तपासण्यासाठी फक्त मराठीत एक पॅरेग्राफ आणि इंग्लिशमध्ये काही पॅरेग्राफ तुम्हाला विचारले जातात. अशा वेगवेगळ्या प्रकारचं जे काही आकलन आहे तुमचं केलं जातं, ज्याच्या आधारावरती तुम्हाला पुढे पाठवायचं का नाही हे ठरतं. आणि याच्यात गंमत बघा, यात प्रश्नांची संख्या जी आहे ती आहे 80. आणि गुण जे आहेत ते प्रत्येक प्रश्नाला ते आहेत 2.5. मात्र वेळ जो आहे तो आहे 2 तास. ठीक आहे, 2 तास. सिसॅटलाही 2 तास असतात, पहिल्या पेपरलाही 2 तास, दोन्हीकडे 200-200 गुण असतात. पण प्रश्नांची संख्या सिसॅटमध्ये 80 असते आणि GS मध्ये मात्र ती 100 असते. आणि या दोघांमध्ये काय आहे तर निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग तेव्हाही असेल, बरं का, निगेटिव्ह मार्किंग असेल. आणि हे जवळपास त्या ठिकाणी आता 1/4 या पद्धतीने त्यांनी निगेटिव्ह मार्किंग केलेलं आहे. सो या सगळ्या बाबी आहेत. आता हे एकदा तुम्ही परीक्षा दिली, तुम्ही उत्तीर्ण झालात, म्हणजे त्या चाळणी परीक्षेतून तुम्ही उत्तीर्ण झालात की तुम्ही जाता मुख्य परीक्षेला. ही जी मुख्य परीक्षा आहे ती 2025 मध्ये असणार आहे वर्णनात्मक. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही मुख्य परीक्षा वर्णनात्मक असेल, डिस्क्रिप्टिव्ह असेल, जी आपल्याला तिथे लिहायची आहे. मुख्य परीक्षा लक्षात घ्या, मुख्य परीक्षेचे 2 कॉम्पोनंट आहेत, एक लेखी परीक्षा आणि दुसरं मुलाखत व व्यक्तिमत्व तपासणी. लेखी परीक्षेला 1750 गुण आहेत,
प्रश्नपत्रिकांची संख्या 9 आहे आणि मुलाखतीला 275 गुण आहेत. असे टोटल मिळून तुम्हाला 2025 गुणांची तुमची मुख्य परीक्षा, या ठिकाणी 2025 गुणांची तुमची मुख्य परीक्षा असणार आहे. लक्षात घ्या, एक लेखी परीक्षा आणि दुसरी मुलाखत. आता आपण लेखी परीक्षा बघूयात. लेखी परीक्षेचं हे जनरल स्ट्रक्चर आहे. मी थोडक्यात सांगतो, मी तुम्हाला प्रत्येकाबद्दल स्वतंत्रपणे सांगणारच आहे. बघा, यामध्ये पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हे दोन्ही मित्रांनो आहेत भाषा विषय, मराठी आणि इंग्रजी. प्रत्येकाला हां प्रत्येकी मराठीचा पेपर 300 गुणांचा, इंग्रजीचा 300 गुणांचा, दर्जा जो असेल तो 10वीचा असेल. मराठी भाषेचा पेपर मराठी भाषेतून असेल, इंग्रजी भाषेचा पेपर इंग्रजी भाषेतून असेल. आणि कालावधी जो आहे तो पेपर सोडवण्यासाठी तो मात्र इथे 3 आणि 3 तास असेल. प्रत्येकाला 3-3 तास पेपर असतं, कालावधी असतो. आणि हे लक्षात घ्या की त्यावेळेस जी मुख्य परीक्षा होईल त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे दोन्हीही क्वालिफाय, फक्त क्वालिफाय नेचरचे असतील. तर आज कसं होतं, ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये आजचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये मराठी आणि इंग्लिशचे गुण तुमच्या फायनल रँकिंगमध्ये पकडले जातात. पण पुढे 2025 मात्र मराठी इंग्रजी या विषयाचे गुण हे फक्त क्वालिफाई नेचरचे असतील. म्हणजे काय की इथे फक्त आपल्याला 25% गुण त्या 300 तुम्हाला मिळालेले पाहिजेत. तेवढे मिळणं अनिवार्य आहे. जर समजा तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी या दोन्हीपैकी एका पेपरमध्ये सुद्धा जर 25% एवढे गुण नाही मिळाले तर मित्रांनो तुम्ही इथेच डिस्क्वालिफाय होता आणि तुमचे पुढचे पेपर जे आहेत ना GS चे वगैरे हे तपासले जात नाहीत. लक्षात घ्या. आणि म्हणून मराठी आणि इंग्रजी याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आज UPSC चा जो पॅटर्न आहे तो सेम पॅटर्न MPSC मध्ये 2025 असणार आहे. लक्षात घ्या. आणि मित्रांनो UPSC मध्ये आजही जवळपास मेन्सला जे विद्यार्थी अपियर होतात ना, त्या मेन्सला एकूण विद्यार्थी जेव्हा अपियर होतात त्यांच्यापैकी जवळपास 30% विद्यार्थी डिस्क्वालिफाय होतात केवळ या एखाद्या विषयामुळे. अहो, तुम्हाला सांगायचं म्हणजे की महाराष्ट्रातले मराठी विद्यार्थी जेव्हा त्या मेन्समध्ये अपियर होतात UPSC च्या, मराठी मुलं मराठी विषयात त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय होतात. आणि म्हणून ह्या दोन्ही भाषा विषयाकडे लाईटली घ्यायचं नाही आहे. भाषा विकसित आजपासून करायची आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, वर्णनात्मक. सगळे पेपर वर्णनात्मक असतील, पारंपरिक वर्णनात्मक असेल. आता पुढे बघा, एकदा का तुमचं हे झालं की मग तुम्ही काय करता, पुढे जाता आणि पुढचे पेपर देता. जसं की पेपर क्रमांक 3 सुरू होतो तो म्हणजे पहिला निबंधाचा आहे आणि त्यानंतर मग सामान्य अध्याय 1, 2, 3 आणि 4 असे 4 सामान्य अध्ययनाचे पेपर असतील. निबंध स्वतंत्र असेल, इथे तो 250 गुणांचा आहे. बहुतांशी सर्वच पेपर पुढचे बघा 250 गुणांचे आहेत. सर्वच पेपरचा जो दर्जा आहे तो पदवीचा आहे. आणि सर्वच पेपर हे जे अवेलेबल असतील प्रश्नपत्रिका हे मराठी आणि इंग्लिशमध्येच असतील. आणि सर्वच पेपरना मित्रांनो 3 तासाचा कालावधी देण्यात येईल. आणि इथे बघा, जनरल स्टडीचे तुम्हाला 4 पेपर असतील आणि पुढे एक तुम्हाला निवडायचं आहे, एक ऑप्शनल सब्जेक्ट. ऑप्शनल सब्जेक्ट ज्याचे 2 पेपर असतील, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. जसे सेम पॅटर्न आहे, 250 मार्क प्रत्येक पेपरला, 3 तास वेळ असेल, पदवीचा दर्जा असेल, पेपर हे डिस्क्रिप्टिव्ह असतील. आता आपण एकेकांचा विचार करायला पुढे जाऊया. बघा, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 म्हणजेच काय, भाषा विषयांचे पेपर. हां, तर याच्यामध्ये मी आत्ता म्हटल्याप्रमाणे हे अर्हताकारी असतील, म्हणजे क्वालिफाईंग नेचरचे असतील. 300 गुणांचे हे पेपर असतात, 25% किमान गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत. याच्यामध्ये गद्याचं वाचन म्हणजे पॅरेग्राफ वगैरे जे आहे ते, आकलन क्षमता, मराठी भाषेमध्ये तुम्हाला स्पष्टपणे अचूकरित्या कल्पना स्पष्ट करता येतात का, सेम इंग्लिश भाषेत तुम्हाला ते करता येतं का, हे याच्यामध्ये तपासलं जातं. आणि याच्यात जर क्वालिफाय झाला तर पुढचे पेपर तपासले जातील. पुढे बघा मग पेपर 3, निबंध लेखन. ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचं जर सगळ्यात चांगलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर निबंध लेखन. मित्रांनो, आत्ता सध्या UPSC ला 2 निबंध लिहावे लागतात आणि 4-4 त्यामध्ये गटमध्ये 4 ऑप्शन त्यापैकी 1 लिहायचा असतो, गट बमध्ये 4 ऑप्शन त्यातला 1 लिहायचा असतो. अशा प्रकारे तुम्हाला 2 निबंध लिहायचे असतात 250 गुणांसाठी. आणि मित्रांनो, यामध्ये सर्वाधिक गुण मिळतात मुलांना. आज
आपण जर बघितलं तर मराठी माध्यमातून यू पी एस सीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे बलस्थान आहे ते म्हणजे निबंध पेपर आहे. या मुलांना जवळपास 120-125 एवढे गुण मिळतात, ठीक आहे. आणि हे खूप मोठे गुण आहेत, खूप चांगले गुण आहेत. आणि ह्या निबंधामध्ये काय केलं जातं तर बहुविध विषयांवर म्हणजे 2 निबंध लिहायचे असतात. त्यानंतर या विषय निबंधाच्या विषयामध्ये तुमची सुसंगत मांडणी की तुम्ही कशी मांडणी करता ती लॉजिकल असली पाहिजे, ती क्रमवार संकल्पना म्हणजे एक फ्लो असला पाहिजे त्याला. त्याचबरोबर संक्षिप्त लेखन, ब्रॅव्हिटी, उग बसला लिहायला म्हणजे आपलं ज्ञानेश्वरी किंवा एखादी पोथी लिहून काढली, बिलकुल नाही. मर्यादा असते शब्दांची सुद्धा, आणि जेवढं संक्षिप्त लिहाल तेवढे जास्त गुण असतात निबंध. या प्रत्येकावरती आपण पुढे चर्चा करणारच आहोत मित्रांनो, पण मी तुम्हाला ओळख करून देतोय संरचनेची. त्यानंतर आता पेपर चौथ्यापासून सुरू होतात बघा, तुमचं सामान्यतेने 1, 2, 3, 4. आता पहिल्यामध्ये काय आहे तर पहिल्या पेपरमध्ये जो आहे तो पहिला म्हणजे इतिहास, भारतीय वारसा आणि संस्कृती यांचा इतिहास. त्यानंतर समाज म्हणजे भारतीय समाज, महाराष्ट्राचा समाज यावरती प्रश्न, आणि त्याचबरोबर आहे तो म्हणजे भूगोल. इतिहास, भूगोल आणि सोसायटी असे 3 कॉम्पोनंट पहिल्या पेपरमध्ये आहेत. दुसऱ्या पेपरमध्ये याच्यामध्ये प्रामुख्याने राज्यशास्त्र, प्रशासन कोर क्वालिटी आहे, गव्हर्नन्स आहे, आणि त्याचबरोबर सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. आणि एक इंटरेस्टिंग टॉपिक याच्यामध्ये आहे जो सर्वांना आवडतो, विशेष करून आपल्या भारतीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनाच तो फार आवडतो तर भारतीयांना पण आवडतो, आणि तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. या आंतरराष्ट्रीय संबंधावरती मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथे प्रश्न असतात. सो पॉलिटी, गव्हर्नन्स आणि IR अशा 3 कॉम्पोनंट यामध्ये आहेत. पेपर क्रमांक 3 अतिशय डायनॅमिक असणार आहे हा, कारण याच्यामध्ये विषयांची संख्याही जास्त आहे आणि प्रश्न विचारण्याचं जे स्वरूप आहे ते खूप करंट ओरिएंटेड असतं. ज्यामध्ये पहिला आहे आर्थिक विकास म्हणजे इकॉनॉमी, टेक्नॉलॉजी, पर्यावरण, त्याचबरोबर अंतर्गत सुरक्षा आणि आपत्तीचं व्यवस्थापन, असे वेगवेगळे इकॉनॉमी, सायन्स टेक, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, असे 5 वेगवेगळे विषय तुम्हाला पेपर 3 मध्ये असतील की ज्याच्यावरती खूप डायनॅमिक्स क्वेश्चन्स त्या ठिकाणी येणार आहेत. आणि जसं निबंध हे या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, तसं आणखी एक पेपर आहे मित्रांनो, पेपर 4 की जे याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, आणि ते म्हणजे या पेपरमध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे नीतीशास्त्र, ससोटी आणि योग्यता यावरती प्रश्न. मित्रांनो, एथिक्स हा टॉपिक बहुतांशी महाराष्ट्रातल्या मुलांनी आपल्या ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये कधीच ऐकलेला नसतो, आपण कधीच अभ्यासलेला नसतो. हा पेपर अत्यंत वेगळा आहे पण त्याच वेळेस सर्वाधिक गुण मिळवून देणार आहे. आतापर्यंतचा राज्यसेवेचा इतिहास आहे मित्रांनो तो, म्हणजे जो पेपर सगळ्यात अननोन असतो ना त्यात सर्वात जास्त गुण असतात. फॉर एक्झाम्पल, आत्ताच्या ऑब्जेक्टिव्हच्या पेपरमध्ये HRD HR हा सगळ्यात अननोन आहे, सगळ्यात जास्त गुण तिथे मिळतात. डिस्क्रिप्टिव्हमध्ये सुद्धा एथिक्स हा 4th पेपर सगळ्यात वेगळा आहे, अननोन आहे, पण सगळ्यात जास्त गुण तुम्हाला याच्यात मिळतील. याविषयी आपण पुढे चर्चा करणारच आहोत, पण पुढे जाऊया. आणि आता तुम्हाला इथे असेल वैकल्पिक विषय. एक वैकल्पिक विषय तुम्हाला निवडायचा आहे, ऑप्शनल. जवळपास वेगवेगळ्या 23 ते 24 ऑप्शनलची यादी आयोगाद्वारे वेबसाईटवर तुमच्या नोटिफिकेशनमध्ये देण्यात येते त्या त्या वर्षी, आणि त्यानुसार त्यातला एक ऑप्शनल तुम्ही निवडायचा आहे. ऑप्शनल कसा निवडावा, ऑप्शनलची तयारी कशी करावी, त्याबरोबर त्याचं माध्यम कसं असावं, ह्या सगळ्या बाबी आपण स्वतंत्रपणे, कारण लक्षात घ्या आपला प्रत्येक पेपर स्वतंत्रपणे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ऐक नाही. आणि म्हणून त्यासाठी तेवढंच इनडेप्थ आपण त्याचं विश्लेषण पुढे पुढे करूया, पण आता ते सांगतोय. याचं एकूण तुमच्या यशामध्ये फार महत्त्वाचा भूमिका असेल. फॉर एक्झाम्पल, ऑप्शनलला मित्रांनो 500 गुण आहेत. आत्तापर्यंत सर्व GS पेपर्सना 250-250 गुण आहेत, पण ऑप्शनलमध्ये एका ऑप्शनलमध्ये 2 पेपर असल्या कारणाने 250-250 गुणांचे त्याला 500 गुणांचं वेटेज आहे. म्हणजे बघा, ऑप्शनलचे 500, एथिक्सचे 250 आणि निबंधाचे 250, 1000 गुण 1750 पैकी फक्त इथेच आहे. आणि हे सगळ्यात जास्त क्रुशल रोल तुमच्या यशामध्ये प्ले करतात, आणि म्हणून यांची निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये तुम्ही कोणताही एक निवडा आणि त्यानुसार त्याच्यामध्ये ती परीक्षा द्या. मित्रांनो, शेवटी एकच सांगेन की काही महत्त्वाच्या बाबी, जसं की हे सर्व पेपर 2025 मुख्य परीक्षेतले वर्णनात्मक असतील. दुसरं, भाषा विषय हे अर्हताकारी असतील, इंग्लिश आणि मराठी. तिसरं,
इतर सर्व पेपरचे जे आहेत गुण, भाषेविषय सोडले तर बाकीच्या सर्व पेपरचे गुण हे तुमच्या मेरिटमध्ये पकडले जातील. त्यानंतर सर्व पेपर हे इंग्रजी आणि मराठी भाषेतून असतील. त्याचबरोबर उत्तरंसुद्धा तुम्ही, म्हणजे डिस्क्रिप्टिव्हचे पेपर इंग्लिश मराठी असतील आणि उत्तरंसुद्धा तुम्ही इंग्लिश किंवा मराठीमधून लिहू शकता, काही अडचण नाही आहे त्यामध्ये, तर ते सुद्धा तुम्हाला अलाउड आहे. ओके, सो यातला एक शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत, मुलाखतीचा टप्पा. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा असा टप्पा आहे आणि त्याची तयारी, तुम्ही मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालात किंवा मुख्य परीक्षा देऊन बाहेर पडलात की त्यानंतर करायची असते, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. मुलाखतीच्या टप्प्याची तयारी ही ज्या दिवशी तुम्ही निर्णय घ्याल की मला राज्यसेवेची तयारी करायची आहे, त्या दिवसापासून झाला पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो मुलाखतीविषयीची तयारी डे वन पासून करतो. अहो, अगदी पहिली जी आपली बैठक असते, ओळख असते, जे तुमचं ॲनालिसिस आम्ही करतो, त्याच्यामध्येच आम्ही तुमचं ताहून सुलाकून पाहतो की तुम्हाला ते कम्युनिकेशन स्किल किती आहे, आणि नसेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत असतो. कारण हा अत्यंत महत्त्वाचा आणि स्कोरिंग घटक आहे मित्रांनो, विशेष करून मुलींना. तर जे पॅनल मेंबर आहेत अतिशय सकारात्मक आणि एनकरेज करत असतात की नाही तुम्ही प्रशासनात यावं, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, त्यासाठी मेहनत घ्यायची आहे, हे मात्र नक्की आहे. आणि या पद्धतीने मित्रांनो तुम्ही या परीक्षेला समजून आता घेतलं असेल, तेव्हा याच्या पलीकडे अजूनही तुम्हाला ह्या परीक्षेच्या स्वरूपाविषयी जर काही शंका असतील तर खालती जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर आहेत किंवा जे टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन करा, आम्हाला प्रश्न विचारा, कॉल करा, माहिती विचारा, आम्ही सदैव तत्पर आहोत. मित्रांनो, आपण आजपासून या ठिकाणी ह्या 2 वर्षाच्या तयारीसाठी म्हणून स्वतंत्र इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे फाउंडेशन. मित्रांनो, पहिले जवळपास 3 ते 4 महिने तुमचं फाउंडेशन आम्ही तयार करून घेतो, ज्या NCERT आहेत, जे स्टेट बोर्ड आहेत यांच्या माध्यमातून. त्यानंतर जो मेन कोर्स आहे ज्याच्यामध्ये आयोगाने दिलेला सगळा सिलॅबस आपण इत्यंभूत पद्धतीने तुमच्याकडून तयारी करून घेतो, आणि तिसरं सातत्याने आणि सर्वंकष स्वरूपामध्ये उत्तर लेखन सराव हाही त्या ठिकाणी आहे. आणि या सगळ्यांसोबतच मेंटोरिंग, जे आपलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, वेगळेपण आहे, ते मेंटोरिंग तुम्हाला सातत्याने असणार आहे. एक मेंटोर नव्हे तर 3 मेंटोर तुमच्या सोबत असणार आहेत. 3-लेअर मेंटोरिंग ही जी नाविन्यपूर्ण संकल्पना आहे ती फक्त आपल्या प्लॅटफॉर्मवरती आहे. असे 3 मेंटोर सदैव तुमच्या सोबत असतात. मित्रांनो, या पद्धतीने आमच्या सर्व टीमसह तुम्हाला आम्ही तुमच्या यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी तत्पर आहोत. फक्त तुम्ही एक पाऊल टाकायचं आहे, आमच्याशी संपर्क साधायचा आहे. मित्रांनो, आज आपण जी चर्चा केली, अगदी याचं पुढचं पाऊल उद्या माझे सहकारी श्री पंकज कांबळे सर हे तुम्हाला राज्यसेवेचा जो एकूण 2025 जो सिलॅबस आहे ना, त्या सिलॅबसविषयी आणखी सखोलपणे चर्चा करणार आहेत. आणि एवढंच नव्हे तर प्रत्येक सिलॅबसचा किंवा प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचा कुठून, याची संदर्भ ग्रंथ यादीसुद्धा तुमच्याशी डिस्कस करणार आहेत. तेव्हा ते सुद्धा सेशन चुकवू नका. भेटूयात, धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.